ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. आता सोमय्या यांचं पुढचं टार्गेट मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं आहे. यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्याकडे पुरावे नाहीत, त्याला भाजपाने सोडलं आहे, सरकार व्यवस्थित चालू द्यायचं नाही असा त्याचा डाव आहे असं वक्तव्य केलं आहे. पाहूयात. किरीट सोमय्यांना सोडण्यात आलेलं आहे भाजपने आणि सगळीकडे त्याने केलं. किरीट सोमय्याकडे तसं काही पुरावे नाही आहे, तो म्हणतो माझ्याकडे पुरावे आहे. त्यांनी कोणाशीही त्या ठिकाणी जर असं काड्या करत बसलं म्हणजे सरकार चालू द्यायचं नाही हा त्यांचा तो डाव आहे. त्यांचं त्यांना सरकार करता आलं नाही म्हणून त्यांनी तळमळाने हे चालले. परंतु प्रत्यक्षात जर समजा पाहिलं तर व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपलं सरकार महाविकास आघाडी सरकार चालू आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे खूप क्लिअर माणूस, क्लिअर व्यक्ती आहे आणि व्यवस्थित आत्तापर्यंत पाहिलं असेल तुम्ही बाकीच्या लोकांनी काय केलं असेल, पण यांनी काही केलं नाही, सगळ्या लोकांना त्या ठिकाणी वाचवलं अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काम. त्यांच्याकडे कुठलेही थानी त्यांनी खातेसुद्धा ठेवले नाही आपल्याकडे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं किरीट सोमय्या बडबड करू द्या झाला. त्याचं नाव मी शक्ती कपूर ठेवलं होतं, लोकसभेत बोललो होतो मी. शक्ती कपूर कसं भाव 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 करतो तसं त्याचं शक्ती कपूर नाव ठेवलं होतं. मी लोकसभेमध्ये बोललो होतो मी त्याच्या विरोधामध्ये काही बोलतो म्हटलं हा असं. तर अशा किती पण काही केलं तरी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते चिरंजीव आहे, जे बाळासाहेबांनी आम्हा सर्व मराठी माणसांना, मराठी युवकांना मोठं केलं, हिंदुत्ववाद त्यांनी मोठा केला, त्यांचे चिरंजीव आहे ते. आणि ते एकदम क्लिअर काम करतात, ते कोणाच्या अशा टीकेला घाबरत नाही आणि उत्तर पण देत नाही. आणि म्हणून आमचे नेते आहेत ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कुठेही काही ते नाही आहे, पण समजा जर यांनी जास्त आगाऊपणा करायला लागलं तर भाजपची कुंडली काढावं लागेल. भाजपची कुंडली काढ प्रधानमंत्री रिलीफ कोविडमध्ये जे होत आहे ते सगळे पैसे तिकडे गेले. कुठे गेले ते? आज जन आशीर्वाद काढतात ते दोन मंत्री जे आमचे मराठवाड्यात झालेले आहे. 4-4.5 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्याला त्या ठिकाणी दिले. कुठून आणले पैसे? हे जर असं असेल तर त्या ठिकाणी प्रचंड त्यांचा भ्रष्टाचार आहे, तो उघडायला पाहिजे. एकाही कार्यकर्त्याने, आता हा माझ्याकडे हे कार्यकर्ते आले, त्यांनी मला हा भगवारो माल आणला, त्यांनी त्याच्या पैशाने आणला, तिथे म्हणजे होर्डिंग लावले सगळीकडे, महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यामध्ये होर्डिंग लावले, मोठे मोठे बॅनर लावले, सगळा पैसा त्या ठिकाणी वरतून आला होता. म्हणजे कुठून आला? मग कुठून आणले पैसे इतके? तो भ्रष्टाचार काढला पाहिजे ना. मग आणि म्हणून जर आमच्या उद्धव साहेबांना जर कोणी काय बोलायला आलं तर आम्ही शिवसेनेक सहन नाही होणार, आम्हाला आम्ही त्याचं उत्तर चांगलं जबरदस्त देऊन टाकू. द व्हॉइस साठी सुनील कांबळे, लातूर.